डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेल्या ठरलं डोळस व्हायचंच या पुस्तकातलं पत्र क्रमांक 30 शीर्षक आहे गर्व से कहो हम अंधश्रद्ध है। अभिवाचन केलंय विकास बलवंत शुक्ल यांनी। प्रिय तरुण मित्र मैत्रिणींनो, आजचा विषय सुचला तुमच्या सारख्या एका वाचकाने पाठवलेल्या पत्रामुळे। पत्रातला मजकूर असा, गाडी मोटारसायकल ट्रक यांच्यावर लिंबू मिरची काळी बाहुली एकत्रितपणे बांधणे यावर कायद्याने बंदी असावी, अशा चालकाचं आणि गाडीचं लायसन्स रद्द करावं। तुम्हाला काय वाटतं? बहुधा तुमच्यापैकी बहुतेकांना वाटणार अगदी एवढं काही टोकाला जायची गरज नाही बरं का, असते एकेकाची अंधश्रद्धा, स्वतःच्या समजुती पायी बांधली लिंबू आणि मिरची, टांगली बाहुली उलटी, तर काय बिघडलं? हा खर तर बिघडलंच। अशी कृती करणारा माणूस हा एकदम आपल्याला आदिम अवस्थेतील मानवासोबत घेऊन जातो। मी काय म्हणतो ते लक्षात घ्यायचं तर आदिम माणसाचा श्रद्धा व्यूह जरा समजून घ्यायला हवा। माणसाला या पृथ्वीवर येऊन 10 लाख वर्ष झाली। हा काळ काही जण 20 लाख वर्षांपर्यंत मागे नेतात। त्या मानाने विज्ञानाचा इतिहास फार म्हणजे अगदी फारच अलीकडचा। त्यापूर्वी रानो माळ फिरणारा, गुहेत झोपणारा आणि कपडे न घालणारा हा माणूस म्हणजेच आपला पूर्वज अपार कुतूहलाने जगाकडे पाहत होता, विस्मयचकित होत होता, घाबरत होता। या विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या शक्तीला त्याने नाव दिलं यातू शक्ती। या यातू शक्तीची उपासना म्हणजे यातू धर्माचं पालन आणि या उपासनेसाठी करावयाचं कर्मकांड म्हणजे यातू क्रिया, ज्यामुळे चांगलं घडतं म्हणजेच भरपूर पाऊस पडतो, धनधान्य पिकतं, रोगराई नष्ट होते, अशा शुभ गोष्टी घडवणाऱ्या सर्व क्रियांना म्हणायचं शुक्ल यातू। आणि शत्रू झिजत झिजत मरावा, दुष्ट शेजाऱ्याला रक्ताची उलटी व्हावी, सवत वांझ व्हावी यासाठी करायची कृत्य त्यांना म्हणायचं कृष्ण यातू। शत्रूला आजारी पाडणारी करणी, त्याचा पैसा आपोआप आपल्या खजिन्यात आणणारी चेटूक विद्या, कपडे जाळणारी भानामती या सर्व कृष्ण यातू म्हणजेच ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू। आता हे सर्व आलं की त्याचे उपायही आलेच। त्या उपायात दृष्ट लागू नये, नुकसान पोहोचू नये म्हणून लिंबू आले, त्याला टोचलेल्या टाचण्या किंवा बाभळीचे काटे आले, मिरची आली आणि काळी बाहुली सुद्धा आली। आदिम अवस्थेत अंधार युगात कार्य कारण भाव न समजलेल्या माणसांनी हे तोडगे हुडकून काढले। भारतात पहिली रेल्वे सुरू झाली त्याला नुकतीच 150 वर्ष झाली। त्यावेळी मुंबईहून सुटणाऱ्या आणि कुठल्याच प्राण्याच्या सहाय्याशिवाय ठाण्याला पोहोचणाऱ्या आगीन गाडीबद्दल अफाट कुतूहल होत आणि भरपूर भीती सुद्धा होती। म्हणूनच प्रत्येक गाडी सुटताना त्या इंजिनावर काळी बाहुली, लिंबू आणि मिरची न चुकता बांधली जायची। गेल्या 1.5 शतकात विज्ञानाने जी भरारी घेतली ती वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत। होवळ यावी अशी ही गती आहे। पण आपल्या समाजाचं जणू हे वैशिष्ट्य आहे की विज्ञानाचा हा लखलखाट समाजाला आलेली अंधश्रद्धेची भोवळ काही दूर करू शकत नाही। काही वर्षापूर्वी असं नव्हतं आणि जे काही थोडं बहुत होतं ते स्वातंत्र्याच्या, शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या प्रसाराने झटकलं जाईल असं वाटत होतं। पण आज बघावं तर विपरीतच घडतंय। बुवा आणि बाबांचं पेव फुटलंय, त्यांचा धंदा तेजीत चाललाय, कर्मकांडांना उधाण आलंय, त्या धन्यता मानणारा वर्ग चांगला सुशिक्षित कंसात प्रश्नचिन्ह कंसपूर्ण आहे, वातानुकूलित खोलीत अत्याधुनिक संगणकाची स्थापना, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून
आणि सत्यनारायणाची पूजा घालून करण्यात आपण काही विसंगत वर्तन करत आहोत याचा त्याला ना खेद ना खंत. अशा वर्तनाने जणू तो आपल्या आदिम पूर्वजांशी अभिमानाने नातं जोडतो आहे आणि जणू सांगतो आहे गर्व से कहो हा अंधश्रद्ध है. स्कूटर रिक्षा ट्रक यांच्या कामी दर अमावस्येला येणाऱ्या लिंबू मिरचीचा प्रभाव हा सर्व महानगरांमध्ये गेल्या 2-5 वर्षात कमालीचा वाढला आहे. ही जणू नाथा घरची उलटी खूणच. वाहतुकीचे नियम बेदरकारपणे तोडणारे वाहक, वाढत्या गर्दीला अपुरे पडणारे अरुंद रस्ते, सतत संख्येने वाढणाऱ्या वाहनांचा ताण, वेगाने वाहन चालवण्याचं वेड, ही खरं तर वाहनाच्या अपघातांची प्रमुख कारण. परंतु त्यांच्यावरती उत्तर शोधणं, त्याप्रमाणे स्वतःला आणि समाजाला बदलणं यापेक्षा काळी बावली, लिंबू आणि मिरची यांच्या सहाय्याने अपघातातून वाचवण्याचे दैवी कवच मिळवणं चांगलं नाही का? एका महानगरापुरता आम्ही अभ्यास केला. रिक्षा 22,000, त्यापैकी जवळजवळ 80% न चुकता दर अमावस्येला लिंबू आणि मिरची विकत घेऊन रिक्षाला बांधतात आणि वाळवून वाया घालवतात. ट्रकवाल्यांची तरा निराळीच. किमान 5,000 टेम्पो किंवा ट्रक त्या दिवसात चारही चाकांखाली एक एक लिंबू चिरडून त्याचा रस मातीत मिळवतात. दुचाकीवाले सुद्धा फारसे मागे नाही. एका अमावस्येला क जीवनसत्वाचा प्रचंड साठा असलेली 50,000 रसदार लिंब अभिमानपूर्वक अंधश्रद्धेचे आचरण करत वाया घालवली जातात. या देशातील कुपोषित बालकांना या क जीवनसत्वाची खूप म्हणजे खूपच गरज असताना हे घडतं. आता तर दर अमावस्येच्या दिवशी चौकाचौकात या धंद्याला संघटित आणि भरभराटीचं रूप आलं आहे. माझ्या तरुण मित्रांनो, अंधश्रद्धेविरुद्ध लढण्यासाठी तुमचं मन पेटलं असेल आणि बाहू सळसळत असतील तर स्वतःच्या घराच्या चौकटीवरील, वाहनावरील लिंब आणि काळ्या बाहुल्या मजबूत हातांनी खाली खेचा आणि शक्य झालं तर अमावास्येच्या दिवशी चौकाचौकात त्यांची होळी पेटवा आणि तसं मला कळवा सुद्धा. मला तुमचा अभिमान वाटेल. तुमचा विवेकसाथी नरेंद्र दाभोळकर.